नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी पुराच्या संकटाची. पुराची चाहूल लागले नाशिककरांना. नाशिकमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जबरदस्त पाऊस सुरू आहे, त्यामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तिकडे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून मराठवाड्याकडे पाणी सोडण्यात आलंय. शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलाय, त्यामुळे अनेक पुरातन मंदिरं त्याचे गाभारे हे पाण्याखालती गेले आहेत. ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. नाशिक शहर नाही पण जिल्ह्याच्या भागात सर्वत्र अतिशय मुसळधार पाऊस आणि त्यामुळे दुतोंड्या मारुतीसुद्धा अर्धा अधिक बुडाला आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. कोकण पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानंतर कोरड्या पडलेल्या उत्तर महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला आहे, कारण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मजबूत पाऊस सुरू झाल्यामुळे आपण बघतोय की नाशिक शहरातलं गोदावरी नदीचं पात्र हे कसं खळखळून प्रवाहित झालंय. मराठवाड्याकडे पाणी वेगाने झेपावत आहे. नैसर्गिक पर्जन्यमापक दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. या नदीपात्रातले अनेक पूल पाण्याखाली गेलेत. आपण बघतोय की अहिल्याबाई होळकर पुलाखालून जवळपास 3000 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. अनेक लहान मोठी मंदिरं या नदीपात्रातली पाण्याखाली गेली आहे. लक्ष्मणकुंड, सीताकुंड, रामकुंड, गांधी तलाव पूर्णपणे पाण्यानं ओसंडून वाहत आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात जरी पावसानं दमदार हजेरी लावली असली तरीही उत्तर महाराष्ट्रातले जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे अजूनही तहानलेलेच आहे. या पावसानं सतर्कतेचा इशारा नदीकाठच्या 180 गावांना दिलाय. मराठवाड्याकडे पाणी वेगानं झेपवत आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातनं सुद्धा विसर्ग सुरू झालाय. नाशिक जिल्ह्यातल्या 24 लहान मोठ्या धरणातली दारणा आणि गंगापूर या 2 धरणातनं सुरू झालेला विसर्ग. पाण्याचं रूप कितीही विलोभनीय असलं तरी या पाण्याजवळ सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, कारण हेच पाणी जीवन देतं आणि चूक झाली तर जीव हिरावून सुद्धा घेतं. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि आता जाऊयात कोल्हापुरात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूर शहरात पोहोचले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण तरेकर, हे सगळेजण कोल्हापूरचा दौरा करतायत. आणि आता ते चिखली भागात आहेत कोल्हापूरच्या. इथे काही जणांनी त्यांना भेटून निवेदन दिलं. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, आता जी आपण ही दृश्य पाहतोय, थेट दृश्य कोल्हापूर शहरातली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत, प्रवीण दरेकर आहेत, चंद्रकांत पाटील आहेत. ही दृश्य आहेत कुंभार गल्ली जवळची शाहूपुरीतल्या या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. यापूर्वी ज्यावेळा उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्यावेळा कोल्हापूरमध्ये आले होते त्यावेळा त्यांनी देखील या गल्लीला भेट दिली होती. त्यानंतर आता खरं तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजित होता, पण आता आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे जे म्हणजे विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्या भागातली ही सगळी पाहणी करतायत, लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत. कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील याच ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे दोघांच्याही नियोजित दौऱ्यामध्ये शाहूपुरीतल्या ताजा गल्लीचा उल्लेख केलेला आहे. आणि आता आपण पाहतोय काही महिला पूरग्रस्त ज्या आहेत कोल्हापूरमध्ये ते या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यांच्या वतीनं देखील निवेदन देवेंद्र फडणवीस यांना दिलं जातंय. प्रचंड मोठी गर्दी आहे, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे, पूरग्रस्तांची देखील मोठी गर्दी आहे. आणि आता आपण पाहतोय की ज्या व्यथा आहेत त्या जाणून घेण्यासाठी या गल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे 3 दिवसांचा दौरा आहे हा विरोधी पक्ष नेत्यांचा, आणि आज त्याची सांगता देखील होणार आहे. साताऱ्यामधून परवा दिवशी या दौऱ्याला सुरुवात झाली होती. काल सांगली जिल्ह्यातला दौरा करण्यात आला होता आणि आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिखली आणि आंबेवाडी या 2 गावांचा दौरा देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेला आहे.
त्यानंतर आता आपण पाहतोय की कोल्हापूर मधल्या शाहूपुरी इथल्या सहाव्या गल्लीमध्ये ते दाखल झालेत. यानंतर बापट कॅम्पचा जो परिसर आहे कोल्हापूर शहराजवळचा तिथं देखील पाहणी केली जाणार आहे. आणि त्यानंतर 2 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदेला तिघही हे नेते उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासोबतच भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक असतील, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत सिंग गाडगे हे देखील त्या ठिकाणी आहेत. आणि आता आपण पाहतोय की जे नेते आहेत ते सगळेजण शाहूपुरीतल्या या सहाव्या गल्लीमध्ये दाखल झाले आहेत. आणि आजूबाजूला आपण पाहतोय महिलांची मोठी गर्दी आहे, पूरग्रस्तांची देखील मोठी गर्दी आहे. त्यांच्या वतीनं निवेदनं दिली जात आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या देखील समजून घेतल्या जात आहेत. महापालिकेचे आयुक्त कादंबरी बलकोरे या देखील त्या ठिकाणी आहेत. सगळे जिल्ह्यातले जे अधिकारी आहेत सगळ्या खात्यातले ते देखील या ठिकाणी आहेत. कारण मुख्यमंत्र्यांसोबत देखील काही अधिकारी आहेत मिलिंद, आणि मुख्यमंत्री आता काही क्षणात कोल्हापूर शहरामध्ये पोहोचतील. आणि हा जो मार्ग आहे किंवा हा जो पॉईंट होता हाच पॉईंट मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये देखील आहे. तेव्हा आता कदाचित पुढच्या काही क्षणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील याच ठिकाणी येऊ शकतात. पण आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांकडून विनंती करण्यात आलेली आहे की शासकीय विश्रामगृहाकडे जावं मुख्यमंत्र्यांनी, कारण प्रचंड मोठा ताण जो आहे तो यंत्रणेवर येऊ शकतो. जे जवळपास 50 ते 60 गाड्यांचा ताफा फडणवीस यांच्या दौऱ्यामध्ये आहे, आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये देखील 50 ते 60 गाड्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ताफा आहे. त्यातच दोन्हीकडचे कार्यकर्ते आमने सामने येऊ शकतात, त्यामुळे पूरग्रस्तांच्या भावना जाणून घेण्यात अडचणी येऊ शकतात असं सांगण्यात आल्याचं आपल्याला एक माहिती मिळते. त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे आपल्या त्यांच्या दौऱ्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. बर, संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. कुंभार गल्लीचा हा भाग आहे, नाईक अँड नाईक कंपनी. इथे 2019 जेव्हा पूर आला होता त्याही वेळेला 6 फुटांपेक्षा जास्त पाणी होतं, याही वेळेला 6 फुटांपेक्षा जास्त पाणी या भागात होतं. इथल्या दुकानांचं आणि राहणाऱ्या नागरिकांचं दोघांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान दरवर्षी होतं आहे, आणि त्यामुळे काही कायमस्वरूपी उपाययोजना इथे करता येईल का या दृष्टीने आता प्रशासनानं चाचपणी करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. याला इथून जवळच नदीचा काही भाग येतो आणि त्यामुळे पाणी एकदा आलं आणि नदीची पाणी पातळी वाढली की झपाट्यानं या भागामध्ये पाणी शिरतं. मगाशी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी असा दावा केला होता की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे 2019 जो काही जबरदस्त पूर आला होता त्यावेळेला त्यांनी जी मदत जाहीर केली होती ती योग्य प्रमाणात लोकांना मिळालीच नाही असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत आणि ते सुरूच राहतात, पण याबद्दलचाही प्रश्न हा त्यांना विचारला जाणार हे नक्की. आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात ते काय म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी थांबून काही महिलांचं किंवा काही स्थानिकांचं निवेदन स्वीकारलं जात आहे. भाजपचे जिल्ह्यातले आणि विभागातले सर्व पदाधिकारी इथे आहेत. आमच्याकडे मिळावी ही आमची कळकळीची विनंती आहे. तुम्ही विरोधात बोलून हे काम करायला पाहिजे, हॉटेल खोली वाढवली पाहिजे. कारण हा पूल पाण्याच्या अजून एखादं धरण काहीतरी पाण्याचं डायव्हर्शन म्हणणं तुम्ही सांगितलं आमच्या तुम्हाला माहिती आम्ही सांगितलं तुमच्याकडे आले साहेब भेटायला पाणी आहे ते पाणी तिकडे न्यायचं अशी योजना फायनल केली. योजना होती फायनल केली योजना आणि सरकार केली.
आपल्या राज्य सरकारमध्ये चांगली मदत मिळाली, लवकर मिळाली, काहींना उशिरा मिळाली काही अडचण नाही, पण आता आम्हाला मिळायला पाहिजे. जे निवेदन देत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या सरकारच्या काळात चांगली मदत मिळाली, काही जणांना उशिरानं मिळाली पण मदत मिळाली, याही वेळेला लवकर आणि तातडीची मदत मिळाली पाहिजे. कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर तालुक्याला सुद्धा या पुराचा मोठा फटका बसला आणि आज दिवसभरातलं ही दुसरं मोठी पाहणी आहे. मुख्यमंत्री थोड्याच वेळात इथे पोहोचतील, पण त्यापूर्वीच विरोधी पक्षनेते इथे पोहोचलेत आणि पाहणी करतात. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सुद्धा शहरात दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत कोल्हापुरातले विविध लोकप्रतिनिधी असतील. पण त्यापूर्वी न्यूज 18 लोकमतशी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारनं पूरग्रस्तांच्या करता किमान 1,000 कोटी रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली. घोषणा आज पाहणी करायला आलेले आहेत. परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपली चर्चा झाली. पंचनामे पाऊस ओसरल्यानंतर पंचनामे झाल्यानंतर खरा किती नुकसान आहे त्याचा अंदाज येईल, त्याप्रमाणे आपण पॅकेज जाहीर करणार आहे. पण फडणवीसांनी काल न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलं का जाहीर करत नाही, पॅकेज इतका उशीर का होतो? फडणवीसांचा पूर ज्यावेळी आला होता आणि त्यांनी कधी जीआर काढलं तर त्याची आज माहिती देणार आहे मी पत्रकार परिषदेत. हो हो, कधी त्यांनी पूर आला मग त्यांनी जीआर कधी काढला, आणि आमच्या काळात आम्ही पैसे दिले, त्यांच्या काळात दिले नाहीत, त्यांची सत्ता दिली ना. आता आज कोण असणार आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत? तुमच्या सोबत आपण आमचे दोन्ही खासदार इथले आहेत, मी आहे, बंटी पाटील, राहीन पाटील यड्रावकर, पालकमंत्री. अजित दादांनी जिथं पाहणी केली होती साहेब तिथंच आज मुख्यमंत्री पाहणी करणार आहे? नाही, जिल्ह्यामध्ये आता पाऊस पाणी तर ओसरलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सगळी पाहणी केलेली आहे. आता मुख्यमंत्री आलेच नाही तशी चर्चा व्हायला नको, म्हणून आपण सगळी त्यांना आम्ही दाखवणार आहोत. नाही, काल त्यांनी बैठक घेतली होती की चिपळूणमध्ये आणि विशेषतः महाडमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये विम्याचे पैसे देण्याबद्दल आणि बँकांनी कमी व्याजाने त्यांना पैसे उपलब्ध करून द्यावेत कर्ज, यासाठी त्यांनी दौरा आज टाकला. नाही, अशा पल्लवीत होणारच, त्याचे या पूरग्रस्तांना निराश केलं जाणार नाही. अगदी हे आश्वासन म्हणायचं. हा, आणि देवेंद्र फडणवीस जे हाईर केलं ते पैसे आम्ही आमच्या काळात दिले, त्यांच्या काळात ते देऊ शकले नाहीत, कारण त्यावेळा निवडणुका लागल्या आणि तुमचं सरकार आलं होतं आणि 26 जुलैला पूर आला होता आणि ते जवळ 15 दिवसांनी इकडे भेटायला आले ते आम्हाला. त्यांनी काल आरोप केला की आम्ही जशी मदत केली तसं महाविकास आघाडी सरकार मदत करत नाही, समन्वय नाही तीन पक्षातनं, असा आरोप. नाही नाही, ते काही चुकीचं बोलताय. निसर्ग आणि तोक्ते वाच्यामध्ये किती मदत दिलेली आहे निकट सोडून मला एक सांगा, गुजरातला त्यांनी चक्रीवादळ झाल्याबरोबर 1,000 कुठं आले होते? आमच्या राज्याने काय केलं? घोडं मारले. अजून निसर्गाचे पैसे आले नाहीत, तोक्ते चक्रीवादळाचे पैसे आले नाहीत, आता महापुराचे पैसे नाहीत. अजिबात नाही, अतिशय हा काही भेदभाव चालू. केंद्राकडून 700 कोटी आलेत हे तरी खरं, हे मागच्या वर्षीचे आम्ही दिलेले 4,000 कोटी जी आम्ही दिली त्यात आता 700 कोटी रुपये दिले. त्यांनी 19 साली पूर आला होता त्याचे 700 त्याचे आता 700 कोटी आले. आता 21 पुराचा अजून काही ते येईल आता 5 वर्षांनी वेळ लागेल त्याला असं वाटतं. 100% द्यायचं नाही महाराष्ट्र सरकारला, जनतेला हे करायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि मोदीजींनी यावं असं वडेट्टीवार मंत्री जे आहेत त्यांनी एक मागणी केली, त्याच्यावर भाजपचं असं म्हणणं आहे की त्यांनी यायची काय गरज आहे, राज्य सरकारने हे सगळं हँडल केलं करणार की राज्य सरकार? राज्य सरकार समर्थ आहे, केंद्राची समिती येते बघायला, तो सुद्धा जो पैसा आहे तो राज्याच्या सगळ्या जनतेच्या करात नाही गेलेला तो पैसा आहे, तो काही त्यांनी काही कुठं आखायचा पडलेला नाही त्यांचा, त्याच्यावर आमचाही हक्क आहे. केंद्राच्या मत्तीवर त्या पैशावर आमचाही हक्क आहे. तुमचंही म्हणणं आहे शेवटचा प्रश्न, पंतप्रधानांनी दौरा करावा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र? पंतप्रधानांनी दौरा करावा का नाही मला माहिती नाही, परंतु केंद्रीय समिती लवकर पाठवून ताबडतोब 1,000 कोटी रुपये द्यावेत. 1,000 कोटी रुपये 1,000 कोटी तात्काळ द्यावेत. धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल आपण पाहतोय महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 1,000 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे तात्काळ केंद्रानं. केंद्रीय समिती जी आहे, म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी दौरा करावा की नाही करावा याबाबत मी काही बोलणार नाही, मात्र जी केंद्रीय समिती आहे ती समिती तात्काळ त्यांनी पाठवावी आणि 1,000 कोटी रुपये महाराष्ट्र म्हणजे कोकण असेल म्हणजे 6 जिल्ह्यांना ज्या फटका बसला, पूरग्रस्त असेल, दरडग्रस्त असेल, त्या सगळ्या परिसरासाठी 1,000 कोटी रुपये केंद्रानं द्यावेत अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह मी संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. इकडे कोल्हापुरातील नृसिंहवाडीला पुराचा खूप मोठा फटका बसला.
8 दिवसानंतरही नृसिंहवाडीतील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. गावकऱ्यांनी तात्पुरत्या पुनर्वसनाची मागणी केली. नृसिंहवाडीतील ग्रामस्थांच्या सोबत आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली. आता आपण शिरोळ तालुक्यातील नरसोबाच्या वाडी या गावात आहोत, जे पूरग्रस्त आहे. आपण पाहू शकतो ह्या गावाचे समोर दिसतं, या गावाचा बोर्ड आहे आणि याचे पाणी आहे. हे अजूनही या गावात पाणी भरलेलं आहे. पुराचं कृष्णा नदीचं पाणी आहे, इकडून पंचगंगा येते आणि इथं संगम होतो. म्हणून हे 90% गाव आजही पाण्याखाली आहे. आणि ह्या पाण्याची लेवल कशी आहे पुराची, हे आपण एकदा इथनं समजून घ्या. इथले इंजिनियर आहेत लोकल. हे पाण्याचे लेवल मी आत्ता जिथं आपण उभं आहोत, हे पुणे ह्या गावातलं सगळ्यात उंचावरचा भाग आहे, बरोबर. हे पाण्याचे लेवल कसे आहेत पुराचे, त्यात जरा सांगा ना मला. हा जो आपण जिथं आता उभारलेला आहे, हा भाग गावापेक्षा 10 फूट उंचीवरती आहे. संपूर्ण गाव 10 फूट खाली आहे आणि जवळपास 2005 या उंचावरच्या भागाला 2005 3 फूट पाणी होतं. 2019 या वर्षी या इथंपर्यंत पाणी आलं होतं आणि मागच्या वर्षी ते इथंपर्यंत पाणी आलं होतं 2019 म्हणजे 2019 महापूर याच्यापेक्षा यंदा मोठा होता. आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस एकाच ठिकाणी आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण पाहूयात. कोल्हापूरमधल्या पाहणी दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पाहणीच्या दरम्यान परस्परांना सामोरे जात आहेत. ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. आपण हे दृश्य पाहतोय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा याच गल्लीमध्ये पाहणी करण्यासाठी आल्याचं आपल्याला दिसतंय. आणि तिथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव आहेत सीताराम कुंटे, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा याच ठिकाणी त्यावेळेला पाहणी करत होते. आणि आता हे दोन्ही नेते एकमेकांना सामोरे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवरनं कालच न्यूज 18 लोकमतशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. आणि आज योगायोग असा की सत्ताधारी आणि विरोधक पूरग्रस्त भागाची पाहणी करताना एकाच भागात एकाच गल्लीत एकत्र आले, परस्परांना सामोरे गेले. आपण न्यूज 18 लोकमतवर हे दृश्य पाहत आहात. आणि काही क्षण परस्परांशी बातचीत केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आणि त्यांच्यासोबत बाकी नेते, मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी इथे, ज्यांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलं होतं त्यांच्याकडून मध्येच थांबून त्यांची अडचण समजून घेत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. कोल्हापुरातल्या कुंभार गल्ली परिसरामध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकमेकांना सामोरे आले.
अपन ही काही क्षणांपूर्वी चे दृश्य पाहतो ज्या भागामध्ये कुंभार गल्लीमध्ये साधारण एक अर्ध्या तासापूर्वी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पोहोचले होते, त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते। याच भागातला मुख्यमंत्र्यांचा सुद्धा दौरा नियोजित होता। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, एक वेगळा प्रसंग पाहिला काही क्षणांपूर्वी कोल्हापूरकरांनी कुंभार गल्लीनं। राजकीय क्षेत्रातली ही एक प्रचंड मोठी बातमी म्हणावी लागेल। जरी महापुराचं संकट कोल्हापूरवर आलेलं असलं तरी दुसरीकडे दोन राज्यातले नेते म्हणजे ज्यांनी 2014 सालापासून महाराष्ट्र राज्याचा कारभार आखला होता मिलिंद, त्यातले दोन नेते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले, हा एक योगायोग म्हणावा लागेल। कारण पूरग्रस्त भागाची सध्या पाहणी चालू आहे, सगळ्यांच्याकडून आपल्याला माहिती आहे अनेक नेते या भागामध्ये येत आहेत आणि उद्धव ठाकरे हे शिरोळ मधून कोल्हापूरमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांचा नियोजित दौऱ्यानुसार शाहूपुरीतली जी 6वी गल्ली आहे त्या ठिकाणी त्यांचा दौरा निश्चित होता। मात्र त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांचा देखील दौरा तिथला जो होता तो नियोजित होता आणि त्यामुळे पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले। त्यांनी कुंभार गल्ली पर्यंत म्हणजे 6व्या गल्लीपर्यंत या जाऊन काही ठिकाणापर्यंत जाऊन पाहणी केली आणि ते परतत असताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे, हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील या सगळ्या मंत्र्यांचा जो कॉन्वॉय आहे, जो वाहनांचा ताफा आहे, तो शाहूपुरीपर्यंत पोहोचला। त्यामुळेच आपण पाहतोय की दोन्ही या नेत्यांची भेट झाली जवळपास एक दीड ते दोन मिनिटापर्यंत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आपल्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत आणि दुसरीकडे मात्र जे उद्धव ठाकरे आहेत राज्याचे मुख्यमंत्री ते मात्र सध्या अजूनही शाहूपुरीतल्या याच गल्लीमध्ये आहेत। पण एकंदरीत काय तर या ठिकाणी थोडाफार जरा तणाव पाहायला मिळतोय। कारण एक असं जायचं असं की एक तर उद्धव ठाकरे ज्यावेळा आले, फडणवीस ज्यावेळा आले त्यावेळा काही लोकांनी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, मात्र माध्यम प्रतिनिधींची गर्दी, पोलिसांची गर्दी, त्यामुळे काही लोकांना त्यांच्यापर्यंत बोलता आलं नाही आणि म्हणूनच काही पूरग्रस्त हे काही पूरग्रस्तांचा त्या ठिकाणी राग दिसून आला आणि त्यामुळे आता आपण पाहतो ही दृश्य उद्धव ठाकरे पुन्हा त्या गल्लीमध्ये आत जात आहेत। कारण जरा तणाव आहे काही प्रमाणामध्ये, पूरग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्या व्यवस्थित आमच्या ऐकल्या जात नाहीत असं म्हटलं जातं। कारण आपल्याला माहिती आहे याच भागामध्ये ज्यावेळा अजित पवार येऊन गेले होते त्यावेळा दोन गटात वादावादी झाली होती की आम्हाला किंवा आमचं घर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांना का दाखवलं नाही आणि त्यानंतर आपण पाहतो की त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्यांच्या समोर देखील पूरग्रस्त जे आहेत ते आपल्या ज्या व्यथा आहेत त्या मांडत आहेत। मिलिंद, आपण ही दृश्य पाहतो तो मुख्यमंत्री एकेकाकडनं समजून घेत आहेत विषय की काय नेमकं झालेलं आहे ते। कारण या कुंभार गल्ली परिसरात दरवर्षीचं नुकसान हे ठरलेलं आहे। 2019 सुद्धा प्रचंड नुकसान झालं होतं, याही वर्षी मोठं नुकसान झालंय आणि या परिसरात जे नाले आहेत किंवा जी बांधकामं झाली आहेत त्यामुळे कदाचित इथे पुराची मोठी आपण पाहतो आहोत। हे दोन्ही नेते आता उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकमेकांना सामोरे गेले आणि काही त्यांच्यात काही बातचीत झाली का, काही दोघांमध्ये बोलणं झालं का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। जर का दोघांमध्ये बोलणं झालं तर काय नेमकं बोलणं झालं, कोल्हापुरातल्या कुंभार गल्लीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक म्हणजेच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच वेळेला पाहणी करत होते। प्रचंड मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघांच्याही कानामध्ये एकमेकांच्या काहीतरी बोलले एवढंच या दृश्यांमधून आपल्याला दिसता आहे। अर्थात एवढा मोठा गोंधळ आहे की या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे दोघंच जण कदाचित सांगू शकतील। पण आपला पाहणीचा कार्यभाग पूर्ण करून
देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार पुढे रवाना झाले, तर मुख्यमंत्री या भागात थांबून अजूनही काही नागरिकांचं म्हणणं ऐकून घेत आहेत. संदीप, या दृश्यांमध्ये असं दिसतंय की मुख्यमंत्री आत्ता सगळ्यांचं एकेकाचं बोलणं ऐकून घेत आहेत, समजून घेत आहेत. त्यांच्याबरोबर स्थानिक शिवसेनेचे आमदार आहेत, पण मगाशी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकमेकांशी काही शब्द बोलले. संदीप, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हा मिलिंद, पुन्हा एकदा प्रश्न विचारा. संदीप, आता आपण पाहतो दृश्यांमध्ये मुख्यमंत्री हे एक एक जण येत आहेत, त्यांना त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेत आहेत. तर काही क्षणांपूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस परस्परांना क्रॉस झाले, त्यावेळेला या दोघांनीही एकमेकांच्या कानात काहीतरी सांगितलं. नक्कीच ही एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल. दोघा नेत्यांमध्ये समोरासमोर हे दोघेही नेते आले आणि दोघांमध्ये चर्चा झाली. माझ्यासोबत बोलण्यासाठी मिळून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत, मी त्यांच्याकडून जाणून घेऊ शकतो फोनवरूनच. दोघंही नेते एकत्र भेटले, कानात देखील बोलले, तुम्ही जवळ होतात, हा एक योगायोग म्हणायचा प्रतिक्रिया आपली. मी जवळ नव्हतो, काय बोलले त्या मला ऐकवा. ह्या भेटीवर तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, काय आहे की विरोधी पक्षाचे नेत्यांचा कार्यक्रम ठरलेला होता, मुख्यमंत्र्यांचा ठरलेला होता, दोघे एकत्र आले आणि पाणी काढलं. आता आपण मुलगी बघायला चाललोय, पुराची पाणी काढून जातो. हा, पण बदल होऊ शकला असता या दोघी नेत्यांच्या दौऱ्यामध्ये, होऊ शकला असता, परंतु तो एकत्रच होता ना. तो काय बोलणं झालं आपल्याला तुमचा अनुभव? मी नव्हतो जवळ, पण नव्हतं, पण प्रतिक्रिया काय म्हणजे हे राजकीय वेगळा नाही, एकत्र पाणी करून मार्ग काढणार, केंद्राकडे जाऊन मदत मिळणार, दोघांनी घेणार, चांगला आहे. मला सगळी भेट होण्यापूर्वी मिलिंद नार्वेकर देखील फडणवीस यांना भेटले? नाही भेटले, नाही फोन केला होता. आता आता म्हणजे ते त्यांच्याजवळ गेले पहिल्यांदा मिलिंद नार्वेकर आणि मग परत उद्धव ठाकरे यांच्याजवळ गेले म्हणजे मुख्यमंत्री. नाही, दोघं एकत्र येणार हे त्या हॉस्टेलमध्ये कळालं आम्हाला की दोघांचा दौरा तिथे सुरू आहे. कळलं नाही तुम्ही? कळलं नाही, कळलं नाही. चांगली गोष्ट आहे, दोघांनी एकत्र येऊन समस्या करणार आणि केंद्राकडे जाऊन मदत मागितली पाहिजे ना. तुम्ही जर 1,000 कोटीची मागणी केली, आपण ही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया मिलिंद आपण पाहिली आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन्ही नेत्यांची भेट झाली हे चांगलंच आहे असं म्हटलेलं आहे. आणि आता आपण पाहतो की परत उद्धव ठाकरे जे आहेत ते पुढं दौऱ्यावर रवाना होत आहेत. मी पुन्हा कॅमेराच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि कॅमेरावर पुन्हा एकदा मी प्रतिक्रिया घेतोय हसन मुश्रीफ यांची. मिलिंद सर, आता कॅमेरावर पुन्हा एकदा सांगा या भेटीबद्दल प्रतिक्रिया. सर, आता कॅमेरावर पुन्हा एकदा सांगा या भेटीबद्दल प्रतिक्रिया. नाही नाही, दोघांचा दौरा हा एकत्र ठरलेला होता. मुख्यमंत्री म्हणजे जाऊया आपण विरोधी पक्षांचे, आपण पुराचीच पाणी करायला जातो, आपण काय बिझी बघायला जात नाही. एकत्र आले ते भेटते एकत्र आणि समस्या बघणं आणि त्यावर मार्ग काढून लोकांना दिलासा देणे महत्वाचं आहे. त्यामुळे दोघं मिळून आपण केंद्राकडे जाऊन मदत जास्तीत जास्त घेतली पाहिजे. पण कोल्हापूर हे आदर्श आहे संपूर्ण राज्यामध्ये, इथं एखादी गोष्ट घडली तर ती सगळी करत जाते. विरोधी पक्ष लोकांनी लोकांच्या समजण्यासाठी चांगली गोष्ट आहे. अगदी, हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे मिलिंदा. आणि आता आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे परत रवाना होत आहेत आपल्या पुढच्या दौऱ्याकडे आणि ही एक चांगली गोष्ट आहे. दोन्ही नेत्यांची जी भेट झाली ती योग्य होती आणि टाळली नाही भेट हे देखील त्या हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हा एक निव्वळ योगायोग म्हणावा लागेल, वेगळा योगायोग म्हणावा लागेल. ज्या ठिकाणी हे ही भेट झालेली आहे, आता आपण पाहतोय पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सोबत आहेत आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा निघालेले आहेत. इतर आमदार जे आहेत जिल्ह्यातले ते देखील या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांचा हा जो ताफा आहे हा पुढं म्हणजे शिवाजी पूल जो आहे रत्नागिरी महामार्गावर त्या ठिकाणी तो शिवाजी पुलावर हा ताफा पुढं जाणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी काही पूरग्रस्तांशी बातचीत देखील केली, संवाद केला, त्यांच्या व्यथा देखील जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा हे चित्र दाखवतो आणि एक एक मुलगी आहे माझ्यासोबत जी उद्धव ठाकरेंच्या बरोबर तो थेट संवाद साधला होता. हा, या बाजूला आपण तिच्याकडून मिलिंद जाणून घेऊ. वरती माझा कॅमेरा आहे, ह्या बघूया. मला सांग, तू काय सांगितलीस नेमकं मुख्यमंत्र्यांना, काय बोलली? 3 वर्ष झालं आम्ही कोरोनामध्ये आपण आहोत सर्वजण, त्याच्यानंतर 3 वर्ष झालं पूर पण यायला. गेली 3 वर्ष आम्ही काय करतोय की आपली घरदारं सोडून बाहेर जातो. आता सामाजिक कार्यकर्ते जसं म्हणतो आपण, गणेश काटे, अमर समर्थ, शैलेश पाटील यांनी पुढे पूर आम्हाला अगदी
केल्या बट त्यांना पण मदत करण्यासाठी काहीतरी मर्यादा पडतात. आता तू निवेदन दिलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की आपण जसं कोरोनाशी जगत आहोत तसं आम्ही पुराला घेऊन जगू शकत नाही. त्याच्यावर काहीतरी पर्याय आम्हाला मार्ग न काढता त्याच्यावर गंभीरपणे लक्ष घालून या समस्यांवर निराधार करा. तुला वाटतं काय पर्यायीचं आहे तुमच्या समोर पुनर्वसन दुसरीकडे आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या. प्रत्येकाचा एरिया नाही एरिया असल्यामुळे तुम्ही देखील बोलला ना मुख्यमंत्र्यांशी. मला फक्त मदत करायची माझी अपेक्षा आहे कारण गोर गरीब आहे माझा बर. स्थानिक ज्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं ओझरतं किंवा त्यांच्याशी थोडीशी बातचीत केली त्यांनी नेमकं काय सांगितलं मुख्यमंत्र्यांना ते या सांगतायत. आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 3 वर्ष झाली 4 वर्ष झाली सातत्यानं पुराचा सामना करतो दरवर्षी आणि अतिशय हाल होतात. घराचं आणि व्यवसायाचं खूप मोठं नुकसान होतं या परिस्थितीमध्ये. शासनानं काही ठोस उपाययोजना कराव्यात काही कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणेकरून दरवर्षी या पद्धतीचा पूर येणार नाही आणि त्यामुळे होणारं नुकसान होणार नाही ते नुकसान टाळता येईल. अत्यंत गर्दीच्या अशा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहणी केली आहे की काय प्रकारचं नुकसान झालं आहे ते. काल मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यात आजपासून तातडीनं 10,000 रुपये प्रत्येकी देण्याचाही निर्णय झाला आहे. त्यामुळे या सगळ्या भागात नागरिकांना अपेक्षा आहे की ती सरकारची मदत जी काही आहे ती लवकरात लवकर मिळावी म्हणजे त्याचा अधिकाधिक उपयोग होईल. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे सांगूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्व व्हिडिओज तुम्हाला घर बसल्या पाहता येतील.